गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। आज अपन मिक्स्ड रिएक्शंस अल्किन मध्ये समजून घेणार आहोत। ते आहे डीहायड्रोहेलोजिनेशन्स ऑफ अल्किन हॅलाइड्स। द नेम इटसेल्फ इंडिकेट डी मीन्स रिमूव्हल, हायड्रोजन्स मीन्स हायड्रोजन्स आणि हॅलोजन्स मीन्स हॅलोजन। रिमूव्हल ऑफ हायड्रोजन एंड हॅलोजन आयटम्स from alkyl halides is called as dehydrohalogenations। basically jeva apan ekanda example ghetto dehydrohalogenations reactions madhe to tyavunas tanchi apan definitions banavnar ahot। actually dehydrohalogenations of alkyl halides is a beta eliminations reactions। hi beta eliminations reactions ahe mhanje apan adjacent carbon madhun हायड्रोजन्स आणि हॅलोजन्स रिमूव्ह करणार आहोत। बघा तर याच्या एक्झाम्पलमध्ये आपण एक अल्किल हॅलाइड्स घेऊ। कोणताही अल्किल हॅलाइड्स घेतला तरी चालते। बघा तुम्ही अल्किल हॅलाइड्स घेतला, इथे जर आपण क्लोरीन किंवा ब्रोमीन घेतलाय, ऐके नाही, आणि हा झाला तुमचा अल्फा कार्बन, ज्या कार्बनवर तुमचा हॅलोजन अटॅच असेल। जो नेक्स्ट कार्बन असतो त्याला आपण बीटा कार्बन म्हणतो, त्याच्यावर हायड्रोजन आहे। आणि यांची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली स्ट्रॉंग बेस लाईक अल्कोहोलिक अल्कली, अल्कोहोलिक KOH किंवा अल्कोहोलिक NaOH किंवा सोडा अमाइड किंवा सोडियम अल्कोऑक्साईड ही चालते। अल्कोहोलिक अल्कली सोबत स्ट्रॉंगली याला जर हीट केला आपण तर ही एलिमिनेशन रिएक्शन होईल। या रिएक्शन्स मध्ये हा सी बी आर बॉन्ड ब्रेक होईल, बी आर वर निगेटिव्ह चार्ज येईल, आणि इथे बीटा कार्बनचा सी एच बॉन्ड ब्रेक होईल, याच्यावर हायड्रोजन्स रिमूव्ह होऊन जाईल। तर हा वाला के पॉझिटिव्ह असेल आणि ओ एच निगेटिव्ह, के सोबत बी आर चालला जाईल आणि एस सोबत ओ एच चालला जाईल। त्याच्यामुळं हॅलोजन्स आणि हायड्रोजन्स ऍडजसंट कार्बनमधून रिमूव्ह होतील आणि हे दोन सिग्मा बॉन्ड ब्रेक झाल्यावर एक नवीन पाय बॉन्ड तयार होईल। म्हणून आपल्याला जो प्रॉडक्ट तयार होईल तो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजेच अल्किन तयार होईल। प्लस साईड प्रॉडक्ट कोणते कोणते भेटणार आहे, के बी आर आणि एक एच टू ओ। एक तुम्हाला के बी आर साईड प्रॉडक्ट भेटल आणि एक एच टू ओ साईड प्रॉडक्ट भेटल। अशा प्रकारे आपण अल्किन तयार करणार आहे बाय रिमूव्हिंग हॅलोजन्स अँड हायड्रोजन्स फ्रॉम ऍडजसंट कार्बन आयटम्स कॉल्ड ॲज डी हायड्रोहॅलोजिनेशन्स। म्हणून यांची डेफिनेशनच तशी केली आहे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स अँड हॅलोजन आयटम्स फ्रॉम ऍडजसंट कार्बन आयटम्स वेन अल्किल हॅलाइड इज रिएक्टेड विथ अल्कोहोलिक अल्कली टू प्रोड्यूस अल्किन इज नोन ॲज डीहायड्रोहॅलोजिनेशन्स रिएक्शन्स। फॉर एक्झाम्पल, आता मी एक्झाम्पलमध्ये वेगवेगळे अल्किल हॅलाइड्स घेतो। सुरुवातीला आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड घेऊ। प्रायमरी अल्किल हॅलाइड जर घेतला आपण आणि यांचं डीहायड्रोहॅलोजिनेशन केलं आपण, प्रायमरी अल्किल हॅलाइड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये सी एच टू एक्स असा फंक्शनल ग्रुप असणार आहे, बरोबर आहे। फॉर एक्झाम्पल प्रायमरी अल्किल हॅलाइड्स घेतला आपण, इथिल क्लोराईड किंवा इथिल ब्रोमाइड कोणताही घेतला तरी चालते। अंडरगो ट्रीटेड विथ KOH इन अल्कोहोलिक मिडियम, अल्कोहोलिक मिडियम मध्ये यांना स्ट्रॉंगली हीट केला आपण, के पॉझिटिव्ह ओ एच निगेटिव्ह नॅचरली रिएक्शन होत आणि बी आर निगेटिव्ह राहील। हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे, या बीटा कार्बनवरचा काय जाणार आहे, हायड्रोजन जाईल एच पॉझिटिव्ह, एच टू निघून जाईल आणि के बी आर निघून जाईल आणि यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होऊन जाईल आणि आपल्याला काय भेटल असा सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू इथिलीन मेटल प्लस के बी आर प्लस एच टू। अशा प्रकारे आपण इथिन किंवा इथिलीन तयार करू शकतो। कोणापासून, इथिल ब्रोमाइड पासून। हे एक एक्झाम्पल झालं। असंच एक प्रायमरी अल्किल हॅलाइडचं सेकंड एक्झाम्पल घेतो, यन प्रॉपिल क्लोराईड घेतला आपण किंवा वन क्लोरो प्रॉपिल, काय म्हणणार आहोत आपण याला, वन क्लोरो लॉन्गेज चेन मध्ये तीन कार्बन आहे म्हणून प्रॉपिल। हा झाला वन क्लोरो प्रॉपिल। यांची रिएक्शन जर आपण KOS सोबत केली असती अल्कोहोलिक मीडियम मध्ये, स्ट्रॉंगली हीट केलं असतं तर हे एलिमिनेशन झालं असतं। के पॉझिटिव्ह ओ एच निगेटिव्ह नॅचरली रिएक्शन्स करत असताना फंक्शनल ग्रुपवरच होणार आहे। कार्बन पॉझिटिव्ह असेल, क्लोरीन निगेटिव्ह, हा वाला तुमचा अल्फा कार्बन आहे, बीटा कार्बनचा काय काढायचा आहे तुम्हाला, हायड्रोजन्स काढायचा आहे की नाही। तर
तर इथून एच पॉझिटिव्ह जाईल, तो एच पॉझिटिव्ह एच टू म्हणून जाईल आणि हे के सी ओ जाईल आणि इथे डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला काय तयार होणार आहे, सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस के सी एल प्लस एच टू के सी एल प्लस एच टू अशा प्रकारे आपण काय तयार करणार आहोत, प्रॉपीन तयार करणार आहोत वन क्लोरो प्रॉपीन पासून. तर दॅट इज द एलिमिनेशन रिएक्शन इन विच सिग्मा बॉन्ड आर कन्व्हर्टेड इन टू पाय बॉन्डेड कंपाऊंड. ज्याही वेळेस सिंगल बॉन्डेड कंपाऊंड पासून डबल बॉन्डेड कंपाऊंड तयार करायला सांगितलं असेल तर नॅचरली इट इज अ बीटा एलिमिनेशन, म्हणजे फंक्शनल ग्रुप असणारा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन आणि त्याचा जो ऍडजेसंट कार्बन आहे तो बीटा कार्बन, या दोन मध्ये जेव्हा सिग्मा बॉन्ड ब्रेक होईल तरच तो पाय बॉन्डेड कंपाऊंड तयार होणार आहे. हे सिंपल बेसिक आहे एलिमिनेशन रिएक्शनचं. तर हे अल्फा बीटा एलिमिनेशन सुद्धा म्हणू आपण. तर हे तर झालं प्रायमरी अल्किन, असंच आपण सेकंडरी अल्किन हॅलाइडचं एक्झाम्पल घेऊ. सेकंडरी अल्किन हॅलाइड्स मध्ये ही रिएक्शन करून बघू आता आपण. बघा आता आपण सेकंडरी अल्किन हॅलाइड्स घेऊ आणि यामध्ये ही रिएक्शन करू. तर सेकंडरी अल्किन हॅलाइड्स मध्ये एक्झाम्पल घेतो आपण सेकंडरी अल्किन हॅलाइड्स चे. बघा आता सेकंडरी अल्किन हॅलाइड जर घेतला आपण कोणताही घ्या, फॉर एक्झाम्पल सेकंडरी प्रॉपिल क्लोराईड, सेकंडरी कार्बन म्हणजे जो दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच असतो, सेकंडरी प्रॉपिल क्लोराईड घेतला आपण आणि यांची रिएक्शन कोणासोबत केली, क्यू एच इन अल्कोहोलिक मीडियम. ऍकिनेक स्ट्रॉंग हिटिंग जर केली तर ती एलिमिनेशन रिएक्शनच आहे, के पॉझिटिव्ह आणि ओ एच निगेटिव्ह नॅचरल आहे. रिएक्शन करत असताना कुठे होणार आहे, फंक्शनल ग्रुपवर. तर फंक्शनल ग्रुपमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सनुसार क्लोरीन निगेटिव्ह कार्बन पॉझिटिव्ह हा तुमचा अल्फा कार्बन झाला. आता हे दोन बीटा कार्बन आहे पण दोन्ही बीटा कार्बन कसे आहेत, तर सेम आहे. त्याच्यामुळे कोणत्याही बीटा कार्बनचा जर आपण काय काढला, हायड्रोजन्स काढला तरी चालते, एकच प्रॉडक्ट तयार होईल. हा एच पॉझिटिव्ह आणि ओ एच निगेटिव्ह एच टू ओ म्हणून निघून जाईल आणि हा सी एल के सी एल म्हणून निघून जाईल आणि आपल्याला काय तयार होणार आहे, सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस के सी एल प्लस एच टू अशा प्रकारे काय तयार होईल, प्रोपीन तयार होईल. काय होईल, प्रोपीन टू क्लोरो प्रोपीन पासून, याला काय म्हणतो आपण टू क्लोरो प्रोपीन, टू क्लोरो प्रोपीन पासून प्रोपीन तयार केला जाईल. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आहे. आता नेक्स्ट इंटरेस्टिंग एक्झाम्पल असं आहे की ज्याच्यात दोन प्रॉडक्ट तयार होणार आहे आणि जेव्हा हे दोन प्रॉडक्ट तयार होत असते तेव्हा एलिमिनेशन रिएक्शन्समध्ये आपण कोणत्या रूपनुसार प्रॉडक्ट तयार करत असतो, सेटझे ग्रुपनुसार प्रॉडक्ट तयार करत असतो. म्हणून यामध्ये जे मेजर प्रॉडक्ट असेल ते आपण सेटझे ग्रुपनुसार ओळखत असतो, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला माहिती असलं पाहिजे की एलिमिनेशन रिएक्शन्समध्ये आपण कोणता रूप सर्वात महत्वाचा आहे, आपला सेटझे ग्रुप. या रूपनुसारच आपण मेजर प्रॉडक्ट ओळखत असतो. When there is two products are obtained during the elimination reactions, है ना? आणि सेंजे ग्रुपचं म्हणणंच आहे की मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज द मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स. यांचं म्हणणंच आहे की मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज द मेजर प्रॉडक्ट. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन जे असते हे रिएक्शन्स मधलं काय असते, मेजर प्रॉडक्ट असते अकॉर्डिंग टू द सेंजे ग्रुप, ठीक आहे. तर तशाच नुसार आपण आता याचं एक एक्झाम्पल बघू. जसं आता आपण इथे एक सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड घेतला आणि या सेकंडरी ब्युटील ब्रोमाइडची रिएक्शन्स अल्कोहोलिक केओएस सोबत केली आपण. कोणासोबत केली, अल्कोहोलिक केओएस सोबत. बघा लक्षात ठेवायचं आहे, स्ट्रॉंगली हिटिंग केलं आपण याला. तर या रिएक्शन्समध्ये होणार काय, के पॉझिटिव्ह ओ एच निगेटिव्ह नॅचरल आहे आणि आता हा जो कार्बन आहे ज्या कार्बनवर फंक्शनल ग्रुप असतो तो आपला अल्फा कार्बन झाला, आहे की नाही. आणि आता दोन डिफरंट बीटा कार्बन ऍटम्स आहेत. असे जर दोन डिफरंट बीटा कार्बन ऍटम असेल तर आपल्याला दोन पॉसिबल प्रॉडक्ट तयार होईल. इथून जर हायड्रोजन्स गेला तर हा इथे डबल बॉन्ड येईल आणि इथून जर बीटा कार्बनचा हायड्रोजन गेला तर पहिल्या नंबरला डबल बॉन्ड येईल. पहिल्यांदा आपण इथून काढणार आहोत आणि एक प्रॉडक्ट भेटेल आपल्याला अशा प्रकारे, सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच टू सी एच थ्री असा एक अल्किन भेटणार आहे प्लस के बी आर प्लस एच टू. एक साईड प्रोडक्ट राहणारच आहे, के बी आर प्लस एच टू हे आपले साईड प्रोडक्ट राहणारच आहे. दुसरी पॉसिबिलिटी कोणती आहे की हा वाला जो बीटा हायड्रोजन्स आहे
हा वाला आपण रिमूव्ह करू शकतो. म्हणजे या वाला बीटा कार्बनचा हायड्रोजन जर काढला तर इथे मदर बॉन्ड येईल डबल बॉन्ड, आणि त्यामुळे सेकंड प्रॉडक्ट तुमचं तयार होईल सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच सी एच थ्री असा प्रॉडक्ट तयार होईल. याला आपण काय म्हणणार आहोत, ब्यूट टू ई एन ई म्हणणार आहोत आणि याला ब्यूट वन ई एन ई म्हणणार आहोत. आता बेसिकली हे जे रिएक्शन्स आहेत हे ब्यूट टू ई एन ई 80% प्रोडक्ट तयार होतो आणि हा 20% प्रोडक्ट तयार होतो. आता हा जो 80% प्रोडक्ट तयार होत असतो हा स्टेबल प्रोडक्ट आहे अकॉर्डिंग टू द सेट्झे ग्रुप. त्यांचं म्हणणंच आहे की जो अल्किन स्टेबल आहे, आता हा अल्किन स्टेबल कसा आहे, अकॉर्डिंग टू द हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. कोणत्या इफेक्टनुसार, हायपर कॉन्जुगेशन इफेक्टनुसार आपण अल्किनची काय करत असतो, स्टेबिलिटी चेक करत असतो. या डबल बॉन्डेड कार्बनला जो अल्फा कार्बन आहे त्याला तीन अल्फा हायड्रोजन्स आहेत, इकडून सुद्धा हे अल्फा कार्बन आहे, त्याच्यामुळे यांच्यापाशी 6 अल्फा हायड्रोजन आयटम्स आहेत. आणि इथे जर पाहिलं आपण तर हा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याला दोनच अल्फा हायड्रोजन आयटम्स आहेत, आणि त्याच्यापाशी ज्यांच्यापाशी जास्त अल्फा हायड्रोजन आयटम असेल अकॉर्डिंग टू द हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट दीज अल्किन्स आर मोर स्टेबल अँड देअरफोर दीज अल्किन इज मोर सबस्टिट्यूटेड. यांच्यावर जास्त सबस्टिट्यूएंट आहे त्याच्यामुळे हा वाला अल्किन काय राहणार आहे, मेजर प्रोडक्ट राहणार आहे अकॉर्डिंग टू द सेट्झे ग्रुप. म्हणून सेट्झे ग्रुपचं म्हणणंच असं आहे की वेन इन एलिमिनेशन रिएक्शन्स वेन वी गेट टू ऑर मोर प्रोडक्ट देन द प्रोडक्ट विच इज मेजर विच इज मोर सबस्टिट्यूटेड, जे प्रोडक्ट काय असेल मोर सबस्टिट्यूटेड असेल दॅट प्रोडक्ट इज द मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू द सेट्झे रूल या सेट्झे रूलनुसार. फॉर एक्झाम्पल आपण आपलं स्वालाइट म्हणून ब्यूट टू ई एन इज द मेजर प्रॉडक्ट इन द फॉलोइंग रिएक्शन्स. अशाच प्रकारे आता आपण टर्शरी अल्किन हॅलाइडची रिएक्शन्स घेऊ. इथं झाले सेकंडरीचे दोन उदाहरण, आता आपण टर्शरी अल्किन हॅलाइड्स घेऊ आणि एक रिएक्शन्स करून पाहू. बघा लक्षात ठेवायचं आहे, टर्शरी अल्किन हॅलाइड्स आणि टर्शरी अल्किन हॅलाइड्स मध्ये ही वाली रिएक्शन सर्वात फास्ट होत असते की आपण त्याच्या मेकॅनिझममुळे समजून घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे, टर्शरी अल्किन हॅलाइड जर घेतला सी एक्स फंक्शनल ग्रुप असेल, फॉर एक्झाम्पल एक सेकंड टर्शरी अल्किन हॅलाइड घेऊ आपण, टर्शरी ब्युटील क्लोराईड किंवा ब्रोमाइड किंवा आयोडाईड घ्या, कोणताही घेतला तरी चालते आहे की नाही. तर अशा प्रकारे जर आपण टर्शरी अल्किन हॅलाइड घेतला आणि यांची रिएक्शन अल्कोहोलिक अल्कली सोबत केली, अल्कोहोलिक केओएस सोबत स्ट्रॉंगली हिटिंग केलं तर एलिमिनेशन रिएक्शन होईल ए पॉझिटिव्ह ओएच निगेटिव्ह. नॅचरली हा वाला कार्बन तुमचा अल्फा कार्बन आहे, याला तीन बीटा कार्बन आयटम्स आहेत, पण तीनही बीटा कार्बन आयडेंटिकल असल्यामुळे एकच आन्सर येणार आहे, त्याच्यामुळे सेट्झे ग्रुप वगैरे लावायची गरज नाही. म्हणून हा वाला आणि हा वाला अल्फा बीटा एलिमिनेशन होईल, एच ओ एस सोबत जाणार आहे, के सी एल सोबत जाणार आहे, म्हणून इथे आपला के सी एल निघून जाईल, हा एच टू ओ निघून जाईल आणि आपल्याला काय भेटणार आहे, टू मिथिल प्रॉप वन ई एन अशा प्रकारचा अल्किन भेटणार. बघा लक्षात ठेवा, प्लस के सी एल प्लस एच टू ओ अशा प्रकारे. याला काय म्हणणार आहोत आपण, टू मिथिल दोन नंबरला मिथिल आहे, तीन कार्बन बॉन्डेड चेन मध्ये आहे म्हणून प्रॉप आणि ह्या वनला काय ई एन ए वन ई एन ए अशा प्रकारे याचं नाव राहणार. तर अशा प्रकारे आपण टर्शरी ब्युटील क्लोराईड पासून टू मिथिल प्रॉप टू ई एन ए याचा सायुबीएसएन देतो म्हटलं असतं तर लॉन्गेज चेन मध्ये तीन कार्बन आहे, टूला मिथिल आहे टूलाच क्लोरो आहे म्हणून टू क्लोरो टू मिथिल आणि लॉन्गेज चेन मध्ये थ्री कार्बन असल्यामुळे काय म्हटलं असतं प्रॉपेन, यांच्यापासून हावाला कंपाऊंड आपण बनवणार. ठीक आहे, आता आपण जे प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्किन हॅलाइड्स घेतले त्यामध्ये एस ऑफ डिहायड्रोहॅलोजिनेशन्स म्हणजे सर्वात फास्टर डिहायड्रोहॅलोजिनेशन्स कोणत्या कंपाऊंड्समध्ये होणार आहे, कोणत्या अल्किन हॅलाइड्समध्ये होणार आहे, जो टर्शरी अल्किन हॅलाइड्स असतो तो मोर फास्टर डिहायड्रोहॅलोजिनेशन्स करत असतो, त्यानंतर सेकंडरी अल्किन हॅलाइड्स आणि त्यानंतर प्रायमरी अल्किन हॅलाइड्स अशी ही ऑर्डर असते फॉर द डिहायड्रोहॅलोजिनेशन्स. म्हणजे सर्वात फास्ट डिहायड्रोहॅलोजिनेशन्स कशामध्ये होते, टर्शरी अल्किन हॅलाइड्समध्ये होत असते, नेक्स्ट सेकंडरी नेक्स्ट प्रायमरी, हे आपल्याला त्यांच्या मेकॅनिझममधून कळून जाईल. आता या रिएक्शन्समध्ये आपण जर
हेलोजन्स घेतले असते तर कोणता अल्किन हॅलाइड्स हे फास्टर रिएक्शन्स करत होते, म्हणून ऑर्डर ऑफ डिहायड्रोजिनेशन्स, ऑर्डर ऑफ डिहायड्रोहॅलोजिनेशन्स जी आता स्वाने पण अल्किन हॅलाइड्स मध्ये, तर हेलोजन्समध्ये हा जर अल्किन आयोडाइड असेल तर तो फास्टर डिहायड्रोहॅलोजिनेशन्स करत अल्किल आयोडाइड, नंतर अल्किल ब्रोमाइड, नंतर अल्किल क्लोराइड आणि सर्वात स्लो डिहायड्रोहॅलोजिनेशन्स अल्किल फ्लोराइड्स मध्ये होणार आहे. हे जी रिएक्शन्स आहे पी टू मेकॅनिझम आहे. या रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते आहे पी टू मेकॅनिझम. आता पी टू मेकॅनिझम म्हणजे काय ते समजलं पाहिजे आपल्याला, लक्षात ठेवायचं आहे. बायोमॉलिक्युलर एलिमिनेशन रिएक्शन्स म्हणत असतो आपण याला. काय म्हणत असतो? बायोमॉलिक्युलर एलिमिनेशन्स रिएक्शन्स, एलिमिनेशन रिएक्शन्स, त्यालाच आपण ई टू रिएक्शन्स म्हणत असतो. जसं डिहायड्रेशन्स ई वन होतं, या रिएक्शन्समध्ये नो कार्बोकॅटायन्स आर फॉर्म, नो कार्बोकॅटायन्स, कार्बोकॅटायन इंटरमिडिएट्स आर फॉर्म, इंटरमिडिएट फॉर्म तयार होणार नाही. त्याच्यामध्ये कार्बोकॅटायन्स इंटरमिडिएट तयार होणार नाही, त्याच्यामुळे वन टू शिफ्टचा विषय नाही याच्यात. जसं आपण डिहायड्रेशन्समध्ये काय केलं होतं, वन टू शिफ्ट केलं होतं, प्रायमरी कार्बोकॅटायनचं सेकंडरी, सेकंडरीचं टर्शरी, इथे असं होणार नाही. कारण इथे कार्बोकॅटायन्स इंटरमिडिएटली या मेकॅनिझममध्ये तयार होणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला वन टू शिफ्ट करण्याचं काम नाही. जसं हायड्रोजन्स असेल त्याच्याच ॲडजेसंट बीटा कार्बनचा हायड्रोजन काढायचा आहे. जसं याचं मेकॅनिझम समजावून सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवायचं आहे की आपण एक अल्किल हॅलाइड्स घेतला, सपोज हा वाला तुमचा इथिल ब्रोमाइड घेतला, तुम्ही बघा लक्षात ठेवायचं आहे, हा वाला इथिल ब्रोमाइड घेतला. इथे जेव्हा न्यूक्लिओफाइल म्हणजे जो KOH होता त्यामधला जो बेस आहे हा OH, हा जसाही या हायड्रोजन्सला काय करून घेऊ, काढून घेऊन घेईल प्लस, तर हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील, तर हे दोन BR इलेक्ट्रॉन्स घेऊन जाईल. अशा प्रकारे हे रिएक्शन्स होणार आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हा प्रॉडक्ट तयार होईल. डबल बॉन्ड H, हा H आणि BR निगेटिव्ह प्लस H2O. तर अशा प्रकारे हे मेकॅनिझम होत असते. इन दिस सायमल्टेनियसली ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड टेक प्लेस, अशा प्रकारे होते. त्याच्यामुळे या रिएक्शनचं मेकॅनिझम काय आहे, ई टू मेकॅनिझम आहे, आणि म्हणून या रिएक्शन्समध्ये कार्बोकॅटायन्स इंटरमिडिएट तयार होत नाही. त्याच्यामुळे इथं रिअरेंजमेंट करून प्रॉडक्ट तयार करायचं नाही, मेजर प्रॉडक्ट, बरोबर आहे. त्याच्यामुळं द प्रॉडक्ट ऑप्टेन इन दिस रिएक्शन्स, द मेजर प्रॉडक्ट ऑप्टेन इन द रिएक्शन्स इज अकॉर्डिंग टू द सेट झेड, नो प्रॉब्लम. रिएक्शन्स तर तुम्हाला सेट झेडनुसारच करायचे आहे, म्हणजे मेजर प्रॉडक्ट आपल्याला सेट झेडनुसारच काढायचं आहे. पण याच्यात कार्बोकॅटायन्स तयार होत नसल्यामुळे इंटरमिडिएट आपण रिअरेंजमेंट करून प्रॉडक्ट प्रिडिक्ट करणार नाही. त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल आता काही एक्झाम्पल घेतो मी, ज्याच्यामुळे आपल्याला डिहायड्रोहॅलोजिनेशन्स रिएक्शन्स करायचे. फॉर एक्झाम्पल सपोज एक एक्झाम्पल घेतलं आपण, सेकंडरी ब्युटील क्लोराईड घेतलं आपण, तर या रिएक्शनची हे जर रिएक्शन्स आपण कोणासोबत केली असली, अल्कोहोलिक KOH सोबत आपल्याला दिलं असतं, डी दिलं असतं. आयडेंटिफाय द मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स, या रिएक्शन्समध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आर ऑप्टेन अँड आयडेंटिफाय द मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स. आपल्याला माहिती आहे की हा अल्फा कार्बन आहे आणि हे दोन बीटा कार्बन आहे. या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन्स काढला तर हे डबल बॉन्ड येईल, म्हणजे पहिला प्रॉडक्ट तुमचा हा तयार होणार आहे. याला आपण काय म्हणणार आहोत, ब्यूट वन एनी. आणि जर तुम्ही हा वाला हायड्रोजनचा बीटा कार्बनचा हायड्रोजन्स काढला तर तुमचा नेक्स्ट प्रॉडक्ट तयार होणार आहे ब्यूट टू एनी, बरोबर आहे. काय म्हणणार आहोत आपण याला, ब्यूट टू एनी. बघा आता इंटरेस्टिंग काय आहे या रिएक्शन्समध्ये, दोन प्रॉडक्ट तयार होते. मेजर प्रॉडक्ट कोणता राहणार आहे या रिएक्शन्समध्ये अकॉर्डिंग टू द सेट झेड रूल, हा वाला अल्किन जो असेल हा वाला तुमचा काय राहणार आहे, मेजर प्रॉडक्ट राहणार आहे. बिकॉज इट इज मोर सबस्टिट्यूटेड, इकडून आणि इकडून दोन CH3 ग्रुप आहे, इकडे लेस सबस्टिट्यूशन आहे, म्हणून हा वाला प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट आहे. पण हा वाला फॉर्म कोणता आहे, ट्रान्सफॉर्म आहे. कोणता आहे, ट्रान्सफॉर्म आहे. आणि आपण माहिती आहे जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहिलेलेच आहे, यालाच आपण सिस फॉर्म सुद्धा म्हणू शकतो, याचा सिस फॉर्म सुद्धा तयार होऊ शकते. दोन्हीही अल्किल ग्रुप एका साईडने येतील अशा प्रकारे, तर हा सिस फॉर्म होईल. हा वाला फॉर्म कोणता आहे, याचा ट्रान्सफॉर्म आहे. तर
असे दोन फॉर्म तयार होतील. तर म्हणून याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स, ज्याला आपण जी आय म्हणणार आहोत, तर असे दोन जॉमेट्रिकली आयसोमर्सही तयार होतील याची 80% मध्ये. आणि म्हणून हा वाला मेजर द प्रॉडक्ट आहेच. आउट ऑफ दिस ट्रान्स इज द स्टेबल दॅन द सीस. ठीक आहे, पण हे वाला मेजर प्रॉडक्ट राहणारच आहे, पण आपण याला जॉमेट्रिकली दोन फॉर्ममध्ये हे करत असतो. म्हणून एक सीस आणि एक ट्रान्स फॉर्म राहील, आणि एक नॉर्मल, असे तीन टोटल प्रॉडक्ट तयार होईल. मीन्स फ्रॉम दिस रिएक्शन्स द टोटल प्रॉडक्ट ऑब्टेन इज 3. आउट ऑफ दिस वन इज शोज जॉमेट्रिकल आयसोमर्स, दॅट्स वाय सीस आणि ट्रान्स, अँड वन इज द मायनर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स. क्लिअर झालं? अशा प्रकारे नेक्स्ट एक्झाम्पल घेतो की आपण जर इलिमिनेशन रिएक्शन्समध्ये जर या प्रकारचं एक रिएक्टंट घेतलं आपण, बघा अशा प्रकारे, तर हाऊ मेनी पॉसिबल प्रोडक्ट्स आर ऑब्टेन ड्यूरिंग दिस रिएक्शन्स. इथे तुम्ही सोडा अमाइडही घेऊ शकता, NaNH2, याला आपण सोडा माइंड म्हणतो. तर हा सुद्धा तुमचा एलिमिनेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल बेस आहे. आता यांची रिएक्शन जर केली तर तुम्हाला माहिती आहे की अल्फा कार्बन आहे, बीटा कार्बन आहे, बीटा कार्बन आहे, बीटा कार्बन, म्हणजे आपल्याला किती पॉसिबल प्रॉडक्ट तयार होतील, एकच पॉसिबल प्रॉडक्ट तयार होईल. कारण हाही सेम आहे, हाही सेम आहे, हाही सेम आहे, त्याच्यामुळे या रिएक्शन्समध्ये जो प्रॉडक्ट तयार होणार आहे तो आपल्याला एकच होणार आहे. इथचा डबल बॉन्ड काढा तर इथे डबल बॉन्ड आला किंवा इथे डबल बॉन्ड आला. आता याच्या रिस्पेक्टिव्ह हे सीस ट्रान्स होऊ शकते का? नाही. हावाला आणि हावाला अल्किल ग्रुप AA टाईपचा आहे डबल बॉन्डच्या रिस्पेक्टिव्हली, त्याच्यामुळे याच्यात सीस आणि ट्रान्स होणार नाही, त्याच्यामुळे एकच प्रॉडक्ट त्याच्यापासून तयार होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रॉडक्ट नंबर ऑफ प्रॉडक्टही सुद्धा ओळखता आले पाहिजे, आणि विच इज द मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स ते सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. नेक्स्ट रिएक्शन जर आम्ही केली, एक्झाम्पल घेतलं आपण, आणि या टाईपची एक रिएक्शन दिली असेल आणि आयडेंटिफाय द प्रॉडक्ट इन द फॉलोइंग रिएक्शन्स, हे वाला घेतो एक. नेक्स्ट वाला मी जर हे घेतला असेल अशा प्रकारचा, बघा लक्षात ठेवायचा, इथे क्लोरीन आहे, इथे मिथिल ग्रुप आहे, आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत केली असती, KOH इन अल्कोहोलिक मीडियम स्ट्रॉंगली हिटिंग केलं असतं. सिमिलरली दिस रिएक्शन इज ऑल्सो डन बाय युझिंग KOH इन अल्कोहोलिक मीडियम स्ट्रॉंगली हिटिंग केली असते. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स. आता या रिएक्शन्समध्ये कोणता प्रॉडक्ट आला असता? हा तुमचा अल्फा कार्बन आहे, हा वाला बीटा कार्बन, किती नाही हायड्रोजन्स निघून केला असता. आणि नॅचरली आपल्याला काय तयार झालं असता? एक अल्किन अशा प्रकारे तयार झालं असतं, हा वाला अल्किन तयार झाला असता, डबल बॉन्ड आहे की नाही, एकच प्रॉडक्ट तयार झालं असतं, कारण एकच बीटा कार्बन आहे त्याला. आता इथे जर घेतला आपण तर इथे हा वाला कार्बन जो पाहिला आपण त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो, हा वाला बीटा आणि हा वाला बीटा, म्हणजे पॉसिबल प्रॉडक्ट आपल्याला दोन आहे. म्हणून इथे दोन पॉसिबल प्रॉडक्ट तयार होतील या एलिमिनेशन रिएक्शन्समध्ये. एक आपण इथून जर डबल इथून हायड्रोजन्स काढला, इथचा हायड्रोजन्स आणि इथचा हायड्रोजन्स काढला, तर इथे डबल बॉन्ड येईल, हा वाला एक प्रॉडक्ट तयार होईल. प्लस दुसरा प्रॉडक्ट कोणता तयार होईल? हा वाला आणि हा वाला बीटा कार्बनचा आपण हायड्रोजन्स काढून एक प्रॉडक्ट तयार करू, म्हणजे मिक्स प्रॉडक्ट तुमचा अशा प्रकारे तयार झाला असता. बरोबर आहे. आता याच्यातला मेजर प्रॉडक्ट कोणता राहणार आहे आणि मायनर प्रॉडक्ट कोणता आहे ते ओळखायचं आहे अकॉर्डिंग टू द सेटझेप रूल. बघा इथे जर पाहिलं आपण तर याला दोन हायड्रोजन्स हे, बघा इथे तीन हायड्रोजन्स आहेत, नेबर अल्फा कार्बनला हायड्रोजन्स पाहिजे आहेत, इथे दोन हायड्रोजन्स आहेत, म्हणजे हा वाला मोर सबस्टिट्यूटेड आहे. हा जर पाहिला तर याला इथून दोन हायड्रोजन्स आहे आणि एक इथून हायड्रोजन्स आहे, त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू द हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट दिस अल्किन इज मोर सबस्टिट्यूटेड. आणि हा अल्किन जर मोर सबस्टिट्यूटेड असेल तर इट इज अ मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स, वाईल दॅट प्रॉडक्ट इज मायनर प्रॉडक्ट अकॉर्डिंग टू द सेटझेप रूल, सेटझेप रूलनुसार. क्लिअर झालं? तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉडक्ट प्रिडिक्ट करता आले पाहिजे रिएक्शन्स करत असताना, आणि एक्झॅक्टली समजलं पाहिजे की कोणता अल्किन हॅलाइड्स कोणता प्रॉडक्ट तयार होऊ शकतो म्हणून. ठीक आहे, तर हे या रिएक्शनच्या याच्यातल्या थीम्स होत्या. आणि ही जी रिएक्शन्स करत असतो आपण अल्किल हॅलाइडची रिएक्शन स्ट्रॉंग बेससोबत करत असतो, तर यांच्यामध्ये स्ट्रॉंग बेस कोणकोणते वापरत असतो हे लक्षात ठेवायचं आहे. अल्कोहोलिक KOH किंवा अल्कोहोलिक NaOHच्या प्रेझेन्समध्येही करू शकतो. इवन आपण सोडामाइड सोबत NaNH2 याला आपण काय म्हणतो सोडामाइड सोबतही रिएक्शन्स करू शकतो. इवन तुम्ही स्ट्रॉंग बेस म्हणून सोडियम अल्कॉक्साईड किंवा पोटॅशियम अल्कॉक्साईड सुद्धा घेऊ शकता, आहे की नाही. अशा प्रकारे
So these are the various bases which are used in the dehydrohalogenation reactions. ठीक है.